नमस्कार मित्रांनो, मी जीवन थोरात, आपण पाहता थोराटेरा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हाफ शर्ट कसा शिवायचा ते पाहणार आहोत। हाफ शर्ट शिवण्यास खूप सोपा आणि मी त्यात आणखी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर हा शर्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये कटिंग करून घेतला होता, तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। पास आपण मटेरियल आता इस्त्रीमध्ये प्रेस करून घेतलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहेच। तर सुरुवातीला हे सर्व बाजूला ठेवून आपण फक्त बाही घेऊया, हाफ शर्टची हाफ बाही घेऊया। हे पहा, ही बाही आहे। सुरुवातीला आपण बाहीवर काम करून घेणार आहोत। हे पहा, ते कसं करायचं आता आपण पाहू। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन झालेला असाल तर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला सुरू करू व्हिडिओला। तर हे बाह्य तुम्ही पाहू शकताय, हे बाह्य अशी शर्टची आहे। हाफ शर्टला येथे डिझाईनमध्ये बाह्य असते, वेगवेगळे 2-3 डिझाईन आहेत, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। ह्या व्हिडिओमध्ये आपण जे रेग्युलर बाह्य असते प्लेन, ते पाहणार आहोत। प्लेन बाह्यावर काम करून घेऊया। फक्त बाह्य डिझाईनमध्ये फरक असतो, बाकी शर्ट हाफ शर्ट जो आहे तो हा ह्याच पद्धतीनं रेग्युलर असतो, त्यामध्ये काय बदल नसतो। फक्त बाह्य डिझाईन जर असेल तर ते वेगळं असतं। बाह्यमध्ये पहा, इथे बाह्यवर इथे लूप्स बटन वगैरे ह्याच्यावर डिझाईन असते थोडक्यात, ते आपण पाहणारच आहोत पुढील व्हिडिओमध्ये। हे पहा, आपण हे इस्त्रीमध्ये असं प्रेस करून घेतलं आहे। हे पहा, तर ह्याची फोल्डिंग पहा, इथे घडी पडली आहे इस्त्रीमध्ये, त्याच्यावर असं फोल्ड करायचं, हे पाहून घ्या। त्यानंतर दुसरी फोल्डिंग अशी करायची, हे पहा। त्यानंतर इथे किनारे टीप मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित, एक लेवल पट्टी आली पाहिजे। हे पहा व्यवस्थित। हे फोल्डिंग करत असताना बाहेरच्या उलट्या साईडला, हे पहा, उलट्याची मार्किंग आपण करून घेतली आहे, ह्या साईडला फोल्ड करायचं आहे। त्यानंतर दुसरी बाही घ्या, त्या बाहेला पण असंच सेम प्रोसेस करायची, काही बदल करायचा नाही। त्यानंतर बाहीच्या सवाई साईडला, हे पहा, येथे थोडंसं असं फोल्ड करायचं आहे। हे पहा, असं फोल्डिंग करत करत टिप मारायची आहे थोडंसं, पण ही फोल्डिंग करत असताना बाहीच्या सवाई साईडला करायचं आहे, हे ध्यानात राहू दे।
त्यानंतर दुसऱ्या बाहेला पण असंच करायचं, काही बदल करायचा नाही. तरी पहा आपल्या दोन्ही बाहेवर काम करून झाले आहे, फक्त एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. बाहेंना बाहेरचं काम पूर्ण झालं आहे पहा. त्यानंतर हे पहा खिशाचा पॅटर्न घ्यायचं. शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवून हे सर्व कट करून घ्यायचं. हे पहा असं. त्यानंतर येथे हे टीप मारून हे बंद करून घ्या. त्यानंतर शोपटीचा फ्रंट घ्यायचा. हे पहा सर्व त्याला येथे किनार टीप मारून घ्यायची आपल्याला. हे पहा हे असं फोल्डिंग असतं. तर आता येथे टीप मारून घ्यायची, हे बंद करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं. अशी स्टेप फॉलो करा, बदल काही करू नका. त्यानंतर हे पहा कटिंगमध्ये इथे मार्किंग पडले आहे, ह्या मार्किंगवर असं फोल्ड करून इथे घडी पाडून घ्यायची. त्यानंतर हा केसा घ्यायचा. केसा हे पहा हे मार्किंगवर केसा इथं ठेवून घ्यायचा असं, हाईट उंची. आणि ह्या साईडकडून रुंदीचा विचार केला तर साधारण 2 इंचाच्या हिशोबावर ठेवून घ्या, काय सुद्धा अडचण येणार नाही. त्यानंतर हे व्यवस्थित मांडून असं किसा असं क्रॉस तर होत नाही ना हे सर्वांची खात्री करून ह्याच्यावर टीप मारून घ्यायची अशी. हे पहा तुम्ही पाहू शकताय आपला फ्रंटचा हा किस्सा बसून झालेला आहे. त्यानंतर बटन पट्टीचा फ्रंट घ्यायचा, हा दुसरा. त्यानंतर ह्याची किनार आहे, तुम्ही पाहू शकता ही किनार काढून टाकायची. आता ह्याची फोल्डिंग काळजीपूर्वक पहा, इथे घडी पडली आहे. एक फोल्डिंग अशी त्या घडीवर करायची आणि दुसरी अशी. त्यानंतर किनारी टीप मारून घ्यायची. हे पहा तुम्ही पाहू शकताय खूप सिंपल प्रोसेस आहे, काही अवघड नाही. त्यानंतर शोल्डर घ्यायचा. हे पहा शोल्डर डबल असतो कटिंगमध्ये, तुम्ही पाहिले आहेत. तर याचे दोन समान दोन भाग करून घ्यायचे, समान कमी जास्त होता कामा नाही. त्याला मार्किंग करून घ्या, एक शोल्डर असा आतरून घ्या. त्यानंतर बॅक फ्रंट घ्यायचा. बॅक फ्रंटची सवाय साईड वर काढायची. हे पहा हे पहा येथे सेंटर आहे, येथे सेंटर, हे सेंटरवर सेंटर ठेवा. रे पहा दुसरा शोल्डर घ्यायचा, शोल्डरची उलटी साईड वर काढायची, सवाय साईड खाली बॅक साईडवर आतरून घ्यायची अशी. येथे पण सेंटर असतो, ते 3 सेंटर एकमेकाला मिळवा आणि एक दाब टीप मारून घ्या. त्यानंतर बॅक फ्रंट हा उलटा करून घ्या. हे पहा असं उलटा करून घ्यायचं, हा शोल्डर असा आतरून येथे एक दाब टीप मारून घ्यायची. हे पहा असं ह्या साईडला हे करून.
त्यानंतर हाफ बॅक फ्रंट उलटा होता तर तो सवाश करून घ्या. त्यानंतर हा वरचा शोल्डर आहे, तुम्ही पाहू शकता, तो असा आतून घ्यायचा. त्यानंतर ह्या साईडच्या शोल्डरला इकडे पहा, किच्याचा फ्रंट जोडून घ्यायचा. ज्या फ्रंटला आपण किसा बसवला आहे पुढचा फ्रंट पॉकेट, तो फ्रंट इथं जोडून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता हा हा फ्रंट घ्यायचा. तर हा जोडत असताना हा किसा जो आहे तो बॅक फ्रंटवर आतरायचा असा. हे पहा असा उलटी साईडवर काढायची आणि इथं जोडायचं. हे पहा, आता हे फोल्डिंग खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही पहा. हे पहा, इथे ठेवून दुसरा जो शोल्डर आहे खालचा तुम्ही पाहू शकताय. हे पहा, असं असं फोल्ड करून टिप मारून घ्यायची आपल्याला. हे पहा, असं इथे धरून इथे टिप मारून घ्या. ही फोल्डिंग तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर मागच्या शर्ट शिवण्याच्या व्हिडिओमध्ये मी एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. ह्यात आणखी सोपं कसं करता येईल ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर हे सवाश करून घ्यायचं असं. हे पहा, त्यानंतर ह्या साईडला बटन पट्टीचा फ्रंट जोडून घ्यायचा आहे आपल्याला. हा जोडत असताना आपण सेम तशीच प्रोसेस आहे. हे पहा, उलटी बाजूवर काढायची. हे बाबा उलटा आहे, हे वर काढायचं आणि अगदी त्याच पद्धतीनं फोल्डिंग आहे ते पण. हे पहा, इथे टिप मारून घ्या. हे पहा, त्यानंतर हे पण सवाश करून घ्यायचं. असं येईल, तुमचं पण असंच यायला पाहिजे. हे पहा, हे सर्व फ्रंट सवाशी यायला पाहिजे. हे पहा, बॅक साईड सवाशी आहे, शोल्डर पण सवाशीच आहे, बटन पट्टी देखील सवाशी आहे आणि फ्रंट पॉकेटचा जो फ्रंट आहे तोही सवासाच आहे. हे सर्व सवाशी येणं हे खूप गरजेचं आहे हे समजून घ्या. त्यानंतर आता आपल्याला शोल्डरवर किनाऱ्यावर टीप मारून घ्यायची आहे अशी. हे पहा, इथे किनाऱ्यावर व्यवस्थित टीप मारून घ्यायची अशी. हे टीप मारत असताना सवा साईडला मारून घ्यायची आहे. हे पहा, हे बॅक फ्रंट सवाशी आहे, सर्व सवाशीच आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप मारून घ्यायची किनाऱ्यावर. हे पहा, काळजीपूर्वक पहा. त्यानंतर कॉलर बनवून घेऊया. हे पहा, कॉलर कट करत असताना हे स्टँड आहे. हे पहा, हे स्टँड आहे, तर वरची जी कॉलर आहे तिला चिटकून आपल्याला कट करून घ्यायचं असतं. इथे सेंटर काढून घ्या. हे जे कापड राहत आहे तर हे फोल्डिंग करून टिप मारून घ्यायची आपल्याला अशी. त्यानंतर हे राहत आहे हे कट करून घ्या. त्यानंतर कॉलर अशी घ्या. हे अर्धा इंच मार्जिन ठेवून बाकी सर्व कट करून घ्यायचं. हे पहा, तर हे पहा, ह्याला खाली लावण्यासाठी दुसरं कापड घ्यायचं असं असतं. ही कॉलर अशी आतरून घ्या. कॉलरच्या खाली अशी चिटकून इथे टिप मारून घ्यायची पूर्ण, जशी कॉलर आहे तशी. Thank you.
तर हे पहा हे अर्धा इंच मार्जिन ठेवून बाकी सर्व कट करून घ्या। त्यानंतर हे सवाश करून घ्यायचं, हे पहा असं। त्यानंतर जे कोपरे काढून घ्या, तर कोपरे काढण्याची एक सगळ्यात सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो, कॉलर बंद असताना इथे दोरे लावून काढले जाते। ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे कॉलर कशी बनते, हा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो। तर त्या व्हिडिओमध्ये मी दोरे लावून कशी अगदी टोकं त्याची व्यवस्थित क्लिअर खड निघतात मित्रांनो, ते कसे काढायचे मी सांगितलं आहे। त्यामुळं मी म्हणत असतो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला सांगण्याची काय गरज पडणार नाही। तरी पहा, आता इथे एक दापटी मारून घ्यायची आहे। त्यानंतर ह्याचा आपण सेंटर काढून घ्या। त्यानंतर हा सेंटरला हा सेंटर ठेवायचा आहे, पण ह्या कॉलरची सवा साईड कुठली आहे पाहून घ्या। हे अस्तर आहे आपण परत लावलेलं आहे, जे आपण इस्त्रीमध्ये प्रेस केलं आहे ती बाजू सवाशी असते, तर त्या सवा साईडला हे पहा ही सवाई साईड अशी ठेवून सेंटरला सेंटर जुळवून स्टँडच्या खाली अशी टीम मारून घ्यायची आपल्याला, इथून इकडं, त्यानंतर इथून तिकडे मारायला लागते। हे टीप मारत असताना हे पहा इथे जुळवत असं टीप मारायची, इथे जुळलं पाहिजे हे, ते पहा अशा पद्धतीनं हे खालीवरी होता कामा नाही। त्यानंतर येथून इकडं टीप मारायची आहे, हे पहा स्टँड हे असं क्रॉस होत आहे, तर हे असं जुळवत जुळवत आपल्याला टीप मारायची असते, तुम्ही पहा काळजीपूर्वक। हे पहा अशी कॉलर होते। आता आपल्याला स्टँडला अस्तर लावून घ्यायचं आहे, तर असे कापड आतरून घ्यायचं। कॉलर जे आहे हे पहा तुम्ही पाहू शकता, जेवढं स्टँड आहे तेवढं खाली कापड राहिलं पाहिजे, कमीचा स्वतः कामा नाही। कॉलरचं स्टँड आहे त्याच्या खाली टीप मारून घ्यायची आपल्याला, तुम्ही पहा। त्यानंतर हे पण सवाश करून घ्या। तर आता आपल्याला इथे एक दाब टीप मारून घ्यायची आहे अशी, हे पहा हे टीप मारत असताना हे कापड असं आपल्याला ओढायचं आहे, नाहीतर हे ते असे प्लेट पडू शकते, हे पहा असं होऊ शकतं। त्यामुळे हे व्यवस्थित टीप मारून घ्या, टीप मारत असताना फक्त असं हे करा, बाकी काही करायची गरज नाही पडणार। हे पहा, त्यानंतर पेनच्या सहाय्याने ते मार्किंग करून घ्यायची। सिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवून कट करून घ्या। त्यानंतर ह्याचा आपण सेंटर काढून घ्यायचा असा। त्यानंतर आता आपण बाहेर बसून घेऊया, अशी बाहेर घ्यायची, हे पहा इथे बाहेरला सेंटर आहे। तर आता आपल्याला कोरून घ्यायचं आहे बॉडी, त्यासाठी हे पहा हे आपण फ्रंट हे जोडून घेतलं आहे, बटन पट्टी हा घ्यायचं। तर हे पहा हे बाहेर बसती का, तर ह्याची खात्री करून घ्यायची आपल्याला। तर ते कसं चेक करायचं, हे पहा इथे असं ठेवा, हे शोल्डरवर शोल्डर ह्या साईडकडून घ्या किंवा ह्या दुसऱ्या साईडकडून घेतलं तरी चालतं, कुठली एक साईड घ्या, फक्त आपल्या मोजून घ्यायचं आहे। तर हे पहा, हे पहा इथे सेंटर आहे, तर हे असं मोजून घ्यायचं, जुळतंय का पाहून घ्यायचं, कमी पडत आहे। तर जिथपर्यंत येत मार्किंग येते तिथे हे पहा असं धरायचं, माझ्या हाताकडे बघा तुम्ही, हे असं इथे अशी मार्किंग करून घ्या एक, हे पहा
त्यानंतर हे कोरून घ्यायचं। हे पहा कोरत असताना असं आतरून घ्या। तर हे पहा इथे मार्किंग पडले आहे, जसा पूर्वीचा शेप आहे तसाच फक्त शेप देऊन घ्या ह्या मार्किंगवर, आपण जे आत्ता मार्किंग केली आहे त्या मार्किंगवर। हे पहा असं, त्यानंतर ही कली साईड घ्यायची। हे पहा हे दोन फ्रंट आहेत, हे पहा तुम्ही पाहू शकता, हे आतरून घ्या व्यवस्थित। हे पहा इथे मार्किंग आहे। हे पहा असं सेम अशा पद्धतीनं जसं आपण कोरताना जसं माप घ्यायच्या टायमिंगला जसं आपण कापड फोल्ड केलं तसंच करून हे पहा इथे सेंटर काढून घ्यायचं, हे खूप महत्त्वाचं आहे। हे आपण साईडला तसंच करायचं। त्यानंतर हे पहा तुम्ही पाहिलं असेल कटिंगमध्ये एका साईडला शेप येतो आणि एका साईडला शेप येतो पण कमी प्रमाणात, हे आपल्या कटिंगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहेत। अशी एक बाही घ्या, त्यानंतर हे पहा कशी बाही जोडायची ते पाहून घ्या तुम्ही आता व्यवस्थित। ज्या साईडला इथे शेप नाही हे पहा त्यावेळेस बटन पट्टीची बॅक साईड आपल्याला घ्यायची आहे, तर ती कशी घ्यायची हे पहा तुम्ही हे पाहून घ्या। हे बटन पट्टी आहे, हे पहा हे बटन पट्टी तुम्ही पाहू शकता, ही बटन पट्टी आहे। तर ह्याची बॅक साईड म्हटल्यानंतर हे असं येणार। हे पहा ही बॅक साईड आहे, अशी घ्यायची ही, ही बाजू घ्यायची अशी। हे पहा त्यानंतर ही सवाय साईड आहे, सवाय साईड आपल्याला ह्याच्यावर आतरायची आहे अशी। हे पहा जोडताना हे काळजीपूर्वक पहा, हे पहा अशी, आणि इथे जोडून घ्यायचं। हे पहा हे कापड जे आहे ते हे आपण जे फोल्डिंग केलेलं आहे तर ह्या कापडापाशी मांडून टीप मारून घ्यायची। हे पहा त्यानंतर असं एक दाब मारा टीप। हे टीप मारत असताना हे पहा इथे सेंटर आहे, त्या सेंटरला हे सेंटर जुळणं गरजेचं असतं। हे पहा त्यानंतर दुसरी बाही घ्यायची। तर तुम्ही पाहिलं आहे आता शेप ह्या साईडला आला आहे। हे पहा हे असं होणं खूप गरजेचं आहे, तुमचा शेप जर एका साईडला येत असेल तर तुमचं काहीतरी चुकलं आहे हे ध्यानात घ्या। हे पहा तर आता आपला हा शेप इकडं आला आहे, मागाशी ह्या साईडला होता। जेव्हा इकडे शेप येईल त्यावेळेस फ्रंट पॉकेट जो आहे पुढचा खिसा तो फ्रंट आपल्याला घ्यायचा असतो। हे पहा हा फ्रंट घ्यायचा आपल्याला, हे ध्यानात राहू द्या। हे जोडत असताना पण असंच सवाय साईट आहे ती बाहीवर आतरून घ्यायची। हे पहा आणि टीप मारून घ्यायची। त्यानंतर असं सवाश करून घ्यायचं। हे पहा हे असं पाडून इथे एक दाब टीप मारून घ्यायची। हे टीप मारत असताना हे पहा हे फोल्डिंग आहे इथे, ह्याच्यावर टीप आली पाहिजे। हे पहा इथे असं असतं हे जाणवतं। हे पहा खालचं फोल्डिंग, त्याच्यावर टीप आली पाहिजे। त्यानंतर दुसरी बाही घ्यायची अशीच, तर आपण अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे, काही बदल करायचा नाही। त्यानंतर हे असं फोल्डिंग करायचं। हे पहा असं असं एक दाब टीप मारायची इथे पण,
फेटी मारत असताना हे पहा ही शिलाई आणि ही शिलाई एकमेकावर आली पाहिजे असं ठेवायचं। त्यानंतर हा फ्रंट घ्यायचा खिशाचा, हे पहा असं मिळवायचं इथे, हे पहा इथे एक दापटी मारून घ्यायची। इथे पण हे पहा शिलाईवर शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्या। तेवढं झाल्यानंतर आता आपल्याला इथं ओरलॉक मारून घ्यायचं आहे, हे पहा ह्या पण साईडला असा ओरलॉक मारून घ्यायचा असतो, तर तो मी मारून घेतो। तर हे पहा मी ओरलॉक मारून झाला आहे माझा, तुम्ही पाहू शकताय। त्यानंतर हा शर्ट हा उलटा होता, आपण हे सवाशी करून घेऊ आता। त्यानंतर आपल्याला खाली ॲपलचा गोट मारून घ्यायचा आहे, तो मारून घेऊ आपण। हा मारत असताना सुरुवातीला असं थोडंसं फोल्ड करून पूर्ण टी मारून घ्यायची असते, त्यानंतर असं एकदा आणखी एकदा फोल्ड करायचं, खूप जास्त फोल्ड करू नका, थोडंसं फोल्डिंग करायचं असं, आणि याच्यावर टी मारून घ्यायची किनाऱ्यावर व्यवस्थित। तर पहा ते कशी प्रोसेस असेल। खूप सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो, लेडी टेलर सुद्धा अगदी इझिली हे शिवू शकतील, काही अवघड नाही। त्यानंतर आता आपण कॉलर बसवून घेऊया शर्टला, हे पहा कॉलर कशी बसवायची, हे पहा जसं आपण बाहेर जोडताना मोजून घेतलं होतं तसंच कॉलर बसवताना पण मोजून घ्यायला लागतं, ते कोरून वगैरे घ्यायला लागतं। तर ते पहा कसं हे शोल्डरवर शोल्डर हे पहा असं मांडायचं, इथे इथे कच्ची टीप मारून घ्यायची आपल्याला अशी। त्यानंतर इथे नाही जुळवायचं, इथे जुळवायचं नाही, खालून जुळवायचं, हे पहा खाली जे एंडिंग पॉईंट आहे ॲपल कट असेल किंवा मॅनिला शर्ट असेल तर तो इथे जुळवायचा आणि हे मोजत वर आणायचं असं, हे पहा। त्यानंतर इथे टीप मारून घ्यायची, त्यानंतर हे मोजून घेऊ आपण आता बसतं आहे का ते पाहू। तर हे पहा खूप कमी पडत आहे, आपल्याला हे बरंचसं कोरावं लागेल, हे पहा कोरत असताना येथे कोरायचं नाही कृपया, येथे जर तुम्ही कोरचाल तर आपली उंची कमी होईल, हे पहा इथूनच असं कोरून घ्यायचं फक्त शेप द्यायचा, नॉर्मल इथून गेलं तर चालतं। तर हे पहा आता हे जुळत आहे आपले, हे पाहून घ्या। तर आपण इथं सेंटर काढून घेऊ, सेंटर काढल्यानंतर हे उचलून घ्यायचं, त्यानंतर शर्ट हे पहा शर्ट आतरून घ्या, शर्ट आतरताना असं आतरायचं, हे पहा सवा शर्ट अशी वर काढून घ्यायची, हे पहा। आणि कॉलर स्टार्टिंगला इथे जोडून घ्यायचं, बटन पट्टीचा जो फ्रंट आहे येथे सुरुवातीला कॉलर जोडून घ्यायची, हे पहा हे असं मांडायचं, इथे तुम्ही पाहू शकता येथे थोडीशी टीप मारून फक्त हे जॉईंट करून घ्यायचं, हे पहा।
त्यानंतर इकडून जोडा चालू करायचं, हे पहा इथे असं ठेवायचं, आणि हे पहा हे मार्किंग पेन आहे तुम्ही पाहत आहात, ह्या मार्किंगच्या आत चिटकून आपल्याला टीप मारायची आहे। त्यानंतर हे पहा हे आत घालून येते किनारा टीप मारून घ्यायची अशी व्यवस्थित। तर हे पहा अशा पद्धतीने आपला पूर्ण शर्ट हा शिवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा खूप सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो, काही अवघड नाही। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।